मित्रांनो नमस्कार, मी इंडिक विचारतर्फे परत एकदा अजय सुदामे आज आपल्या सोबत आहेत. आमचे आपले लाडके मित्र महाराष्ट्राचे ज्याला आपण भीष्माचार्य असं मी म्हणतो, आपले भीष्माचार्य पत्रकार श्री भाऊ तोरसेकर. आणि तर एकदम मागच्या काळात जाऊ, 1960 मध्ये मार्मिक सुरू झालं आणि 1966 मध्ये शिवसेना सुरू झाली. तर हे वाचल्यानंतर असं मला कुठेतरी वाटलं की बाळासाहेब हाडाचे पत्रकार होते आणि नाईलाजाने पॉलिटिशियन झाले का, की समाजात चेंज आणण्याकरता पॉलिटिशियन व्हावंच लागेल बुवा असं. नाही, ते परिस्थितीने मला असं नेहमी वाटतं की नेता हा परिस्थिती निर्माण करते, समाज निर्माण करतो. इब्न खालदून नावाचा इतिहासकार आहे, ह्या इतिहासकाराने 14व्या शतकात पहिल्यांदा अशी एक भूमिका मांडली की इतिहास हा राजे रजवाड्यांचा नसतो, राजघराण्यांचा नसतो. ती राजघराणी मुळात समाज किंवा जनता आणि परिस्थिती निर्माण करते. त्यामुळे बाळासाहेब नेता झाले हे परिस्थितीने निर्माण केलेले नेता आहे तो. बरोबर. त्यामुळे त्याच्या पूर्वी ते कुठच्या चळवळीत होते, संघटनेत होते असं बिलकुल नाही. ते व्यंगचित्रकार होते. हा त्यांचे वडील चळवळीत होते, प्रबोधनकार हे चळवळीतच होते आणि पत्रकार वगैरे बुद्धिमान वगैरे सगळं सोडून द्या, पण ते मुळात चळवळे होते. बाळासाहेब चळवळे नव्हते, ते अतिशय जागतिक कीर्तीचे उत्तम व्यंगचित्रकार होते. बरोबर. आणि त्यांचं डोकंही जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की व्यंगचित्रकारासारखंच चालत होतं. आणि त्यांच्या सगळ्या भाषण शैली आपण बघितली तर आपल्याला कळेल की ते व्यंगचित्रकार म्हणूनच उभे असायचे. एका बाजूला राजकारण आणि एका बाजूला व्यंग, याचं एक मिश्रण आपल्याला त्यांच्या प्रत्येक भाषणातून बोलण्यातून दिसत. आणि म्हणून अनेक त्यांची विधानं जी होती वादग्रस्त झाली, याच कारण आपल्याकडच्या बुद्धिजीवींना पंचलाईन कळत नाही. त्यामुळे ते व्यंगचित्रकार होते आणि व्यंग चित्र केल्यानंतर चित्रात जास्त दिसलं पाहिजे, शब्दात कमी दिसलं पाहिजे. म्हणून शब्द मोजके पण व्यंगचित्र बोलके असा तो त्यांचा स्वभाव. तो तुम्हाला त्यांच्या प्रत्येक भाषणात पण दिसतो. तुम्ही सांगितलं की 60 सालात तर महाराष्ट्र स्वतंत्र झाला किंवा महाराष्ट्र एक मराठी भाषिकांचं राज्य आलं त्यासाठी मोठी चळवळ झाली होती आणि त्यात प्रबोधनकार आचार्यत्रे ही आघाडीवरची मंडळी होती. बरोबर. पण त्यामुळे त्यांनी एक मराठी वर्तमानपत्र काढायचं किंवा पाक्षिक काढायचं, किंबहुना भारतात एक नवीन व्यंगचित्र असलेलं वर्तमानपत्र किंवा नियतकालिक. बरोबर. त्यातून म्हणून ते मार्मिक हे जे नाव आहे ते पण मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक असं नाव आहे. अच्छा. नुसतं मार्मिक हे नाव नाही, तुम्ही नाव बघा त्याच्या खाली मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक असं संपूर्ण नाव आहे. जसं शंकर्स वीकली हे त्या काळात होत, शंकर नावाचा जो बाळासाहेब किंवा लक्ष्मण यांच्या आधीचा मोठा व्यंगचित्रकार भारतात, ज्याच्या व्यंगचित्राची नेहरूंनाही दखल घ्यावी लागायची असं म्हणतात त्या काळात. तर ते तुम्हाला बाळासाहेब अर्थात त्यांचं त्यांना ह्या बाकीच्या राजकारण्या गोष्टींना व्यंगचित्रामध्ये कार्टून फिल्म पर्यंत रस होता. म्हणजे आपण वॉल्ट डिस्ने वगैरे सारखं काहीतरी व्हावं अशी कल्पना होती, पण आपल्या देशात त्यावर इतकी टेक्नॉलॉजी हे ते उपलब्ध नव्हतं. आणि आयुष्य हे असं असतं की तुम्हाला एक धक्का मिळाला की तुम्ही एकदम दिशा बदलता, तसे ते राजकारणात ओढले गेले. पण मला हे आठवतं, त्यांनी सांगितलेली आठवण मला अजून आहे की हा माणूस कशात काय नसताना काहीतरी सुरू करून गेलेला आहे. हे त्यांनीच मला बोलताना सांगितलं. बरोबर. महाराष्ट्र बँकेमध्ये एक साप्ताहिक काढायचं म्हणून त्यांनी कर्ज मागितलं होतं. अच्छा. त्यात ठेवायला काय नाही, तारण ठेवायला काय नाही, कोण कर्ज देणार हो. बरोबर. आणि त्यांना महाराष्ट्र बँकेने नाकारलं होतं कर्ज. भुवन अंगट म्हणून त्या काळातले मुंबईतले मोठे, जसे शिंगोटे आपण आता तुमच्या पिढीत तुम्ही बघितले असते. बरोबर. वगैरे सुरू करणारे शिंगोटे हा एक दांडगाड डिस्ट्रीब्युटर वर्तमानपत्रांचा, तसे त्या काळामध्ये जे 2-4 लोक होते त्याच्यामध्ये बुवा दांगट हे अतिशय मोठे जुन्नरचे होते, त्यांचा मुलगा नंतर शिवसेनेतून आमदार वगैरे झाला. त्या बुवा दांगटनी बाळासाहेबांना 5,000 रुपये दिले, म्हणाले घ्या हे सुरू करा. आणि त्या 5,000 रुपयातून मार्मिक सुरू झाला हे बाळासाहेबांनी सांगितलेली आठवण आहे.
बरोबर, माझा फायनान्सर कोण होता तो बुवा रांगटपणे, आणि तेच त्याचे डिस्ट्रीब्युटर ते चाहते होते. त्याच्यापूर्वी बाळासाहेब हे फ्री प्रेस जर्नल मध्ये व्यंगचित्रकार होते, ते आणि आर के लक्ष्मण हे दोघेही फ्री प्रेस जर्नल मध्ये बाजूबाजूच्या टेबलवर काम करणारे दोघेही व्यंगचित्रकार फ्री प्रेस जर्नल, आणि दोघे घनिष्ठ मित्र होते. म्हणजे म्हणून तर लक्ष्मण सारखा माणूस हा शिवसेनेच्या का वर्धापनदिनाला पाहुणा म्हणून सुद्धा आलेला आहे. अर्थात तेव्हा त्यांची तब्येत धडधाकट होती, पण तो व्यंगचित्रकार एवढा मोठा जागतिक कीर्तीचा आणि दाक्षिणात्य तरीही तो शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेला होता. बरोबर, इतकी त्यांची अर्थात घनिष्ठ मैत्री होती. नंतरच्या काळात त्यांना पॅरालिसिस झालं, ते पुण्याला वास्तव्याला होते, तर बाळासाहेब त्यांना भेटायला गेले होते आणि ते दोघे इशाऱ्यावर बोलले होते. कारण आर के लक्ष्मण यांना बोलता येत नव्हतं, दोघेही व्यंगचित्रकार होते, त्यामुळे ते हातवारे करून सुद्धा एकमेकाशी कम्युनिकेट करू शकत होते. इथे या माणसाचा एक वेगळा तुम्हाला रूप बाळासाहेबांचा, म्हणजे असा प्रसंग बघा परत ऐकायला बघायला मिळणार नाही, म्हणजे अशी केस मिळणार नाही. तर ते त्यामुळे मग मार्मिक सुरू झाला आणि योगायोग असा की संयुक्त महाराष्ट्र मिळाला आणि तो मिळवण्यासाठी जी चळवळ झाली होती ती चळवळ चालवणारी बिगर काँग्रेस पक्षांची जी एक संयुक्त आघाडी होती ती संयुक्त महाराष्ट्र समिती होती. बरोबर, पण ते मिळालं झालं आणि मग ह्या आघाड्यांमध्ये आघाडीमध्ये एकमेकाशी भांडणं सुरू झाली. प्रामुख्याने आज जे डावे 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 म्हणतात स्वतःला, समाजवादी आणि कम्युनिस्ट यांच्यातच संघर्ष सुरू झाला आणि ती आघाडी मोडली गेली. आणि प्रामुख्याने तोपर्यंत मुंबई महापालिका हे मोठं प्रस्थ होतं त्या काळात राजकारणाचं, आजही आहे, पण त्यावेळेला मुंबई महापालिका आणि मुंबई संयुक्त महाराष्ट्र हा जो काय प्रकार होता, त्या मुंबईमध्ये समितीचा बहुमत होत आणि समिती फुटली 62 सालच्या महापालिका निवडणुकीत आणि त्यात परत एकदा काँग्रेस निवडून आली आणि मग मुंबई आपल्या हातातून गेल्यासारखं दुःख होतं त्यावेळेला. आणि मी शाळकरी मुलगा होतो पण आम्ही रडलोय त्यावेळेला. मी कारण आम्ही तरुण मुलं होतो, माझं वय किती 62 मध्ये मी हार्डली 13-14 वर्षाचा वगैरे होतो, 7-8 वगैरे होतो, आणि आम्हाला रडू आलं होतं तेव्हा. कारण ती सगळी चळवळ मी बघितलेली आहे, आमच्याकडे झालेली दंगल, आणलेलं लष्कर हे मी बघितलेलं आहे, मुर्दे कचऱ्याच्या गाडीतून नेताना मी बघितलेलं आहे, रस्त्यावरचे दिवे फोडून टाकलेले, अंधार अंधार युग असायचं रात्रीच्या वेळेला आणि त्याच्यात गोफडीने दगडफेक पोलिसांबरोबर असा तो. तर ती समिती फुटली आणि परत एकदा काँग्रेसचं राज्य आलं, म्हणजे अमराठी लोकांचं मुंबईत प्राबल्य झालं. आणि त्यामुळे जो समितीच्या मागे गेलेला जो तरुण वर्ग होता तो कुठल्याही पक्षाला बांधील नव्हता, तो समिती म्हणून होता. पण हे जे निवडून आलेले आमदार वगैरे होते, नगरसेवक होते, कोण खासदार होते, त्यांच्या डोक्यात आपला पक्ष होता. त्यामुळे समिती फुटली तर त्यात दोनच माणसं अशी होती की जी कुठल्या पक्षातली नव्हती. त्यात एक होते प्रबोधनकार ठाकरे, दुसरे होते आचार्य अत्रे. प्रबोधनकार कधी निवडणूक लढवलेले नव्हते, पण अत्रे आमदार होते. नाही नाही, अत्रे हे समितीचे आमदार होते. त्याच्या आधी ते स्वातंत्र्यपूर्व काळात ते काँग्रेसमध्ये होते. ओके ओके ओके. पण पक्ष नसलेला एक नेता अत्रे आणि ते कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण आमदार म्हणून आले होते निवडून. आणि प्रबोधनकार, पण प्रबोधनकार निवडणूक लढवणारे नव्हते. तर ह्या दोघांनी आटापिटा केला समिती तुटू नये म्हणून. पण जेव्हा ती फुटली आणि काँग्रेसची जेव्हा बळजोरी परत मुंबईत सुरू झाली, तेव्हा मग त्याच्या विरुद्ध हा सगळा तरुण वर्ग अस्वस्थ होता आणि तो आपला आवाज कुठेतरी उमटला पाहिजे आणि सगळे पक्ष पाठ फिरवून बसलेले अशा वेळेला तो जो आवाज होता तो सांगायला कुठचं वर्तमानपत्र पण नव्हतं. कारण परत तेव्हापासूनच वर्तमानपत्रामध्ये राजकीय पत्रकारिता सुरू झालेली होती. बरोबर. आणि मग तो आवाज फक्त मार्मिक म्हणून उठत होता. बरोबर. की जो समितीचा तरुण होता पण कुठल्याही पक्षात नव्हता, तो आपोआप मार्मिक कडे ओढला गेला आणि मग त्यातून मग ती 66 साली एक संघटन. आणि तेव्हा ते बाळासाहेब म्हणायचे राजकारणे गजकारणे. आणि त्याचं कारणही होतं, समिती कशी फुटली त्याचा इतिहास फार महत्वाचा आहे. हंगेरी हा
सोवियत ब्लॉक मधला देश होता. बरोबर आहे. आणि त्यांचा जो सोवियत ब्लॉक वारसा करार होता त्यानुसार सोवियत ब्लॉक मधून कोणी बाहेर पडायचं ठरवलं तर उरलेल्या सगळ्या देशाच्या सेना एकत्र होऊन त्याला पडू देत नव्हत्या. आणि इमरे नाझ नावाचा कोणतरी मला वाटते पंतप्रधान होता, तर तो जो पंतप्रधान होता तर त्याच्या हंगेरीवर हल्ला इतर सगळ्या कम्युनिस्ट देशांनी केला आणि त्याला मारून टाकला. तर आज जसं भाजप बोलतं वामपंथी डाव्यांवर आगपाखड करतं तेव्हा त्या काळामध्ये प्रजा समाजवादी बॅरिस्टर नाथ पै मधु दंडवते वगैरे जी मंडळी होती ती कम्युनिस्टांवर आगपाखड करायची आणि समिती फुटली ती सुद्धा त्याच कारणाने फुटली होती. कम्युनिस्टांना प्रजा समाजवादी टार्गेट करत होते. आणि मला आठवतंय बॅरिस्टर नाथ पैंचं एक वाक्य आहे की आम्ही यशवंतरावांचा ट्रॉटस्की होऊ देणार नाही. ट्रॉटस्की याचा अर्थ लेनिनने ज्याची हत्या कॅनडामध्ये घडवून आणली तो त्याचा इथला असं होतं ते सगळं. तर त्यामुळे समिती तुटली कारण समाजवाद्यांनी इमरेनाथच्या निषेधाचा प्रस्ताव सोवियत युनियनच्या किंवा इमरेनाथच्या हत्येच्या निषेधाचा प्रस्ताव आणला आणि कम्युनिस्टांनी त्याला विरोध केला तर काँग्रेसने सपोर्ट दिला आणि समिती फुटली. आणि त्यामुळे हा विचलित झालेला तरुण तो चाचपडत होता त्याला आवाज मार्मिक मधून मिळाला आणि मार्मिकचे संपादक त्यांचे बाळासाहेबांची व्यंगचित्र अग्रलेख हे त्याला पूरक होते. पण त्यातून मग म्हणून बाळासाहेब म्हणायचे की इमरेनाथचा मुंबई महापालिकेत काय संबंध आणि म्हणून राजकारण हे गजकारण आहे असं ते म्हणायचे. बरोबर आहे. आणि त्यातून शिवसेना ही संघटना राजकारणापासून अलिप्त राहून काम करेल मराठी अस्मितेसाठी असं होतं. बरोबर. आणि त्यामुळे ती संघटना स्थापन झाली आणि ह्या माणसाला त्या तरुणांनी नेता केला. अच्छा. जो माणूस कधी संघटना किंवा पक्षात काम केलेला नाही तो एका संघटनेचा प्रमुख झाला ज्या संघटनेला आज जग शिवसेना म्हणून ओळखतं.